सुंदर अशी भजनाची सुरुवात. यार नको आलू आता. खरोखर सुंदर अशी सुरुवात भजनाची बुवानी या ठिकाणी केली. बरंच काय बुवा बोलून गेले. कारण काय सुरुवात करताना मी काय जास्त बोललेलो नाही. तुम्ही जर असे येईल असतं बरोबर. खरोखर मला बघून सांगते हे की आत कशी खाड घालते ती बघा. कारण काय प्रत्येक बारीक हो माणूस चिडून रडवान घरात जाणार माझ्या बरोबर. हवेत असं ना काय बुवा माहितीये माका सांगता. ह्या नाडन गाव तुका मी आणलं त्याका विचारा मी त्याका खै खै लांब लांब नेले. त्यांना तराळ्याच्या पुढे कसं गाव बघलेलो ना. ऐकलं हॅलो साऊंडवाले. हो साऊंडवाले तुम्ही भांडू नको दोघात बरोबर. काही एक टेन्शन घ्यायचं घ्यायचं ना. तुमच्या झगड्यावर नेहमी माती होती सगळ्याची. हा बरोबर सुंदर साऊंड हा बुवा भरपूर काय बोलले बुवा. खरोखर या तुझ्या गावात मी आज इले. आज मळेवाडी ही आपली अनुभवणी वाडी म्हणजे तू नाडन गावची वाडी समजतो. अरे मग तू कसं भजन करू गवतस. विकी तावडे माझे इले अमुक माझे इले तमुक माझे इले. अरे विकी तावडे तुझेच नाही ते गाव वाडे गावाचे ते. तुका काय वाटतं विकी तावडे खसले माका माहित ना. खय तू विकी तावडे वाडे गावचे ना हो बरोबर की ना. अरे माझे पाहुणे ते गणेश तावडे माझो भाऊजी हा बरोबर. एका काय माहिती या कर्टेतला लोणचा या नाडनचा. हॅलो मगाशी जसं लावला होता ना तसं लावा. खरोखर अजिबात साऊंड हलवू नको. तो मारून दे हमिंग मारून दे मी चालवून घेईन पण आवाज पाडू नको अजिबात. त्याशिवाय याची खाड घालता येणार नाही. हा खरोखर भजन बुवांचं उत्कृष्ट काय वादच नाही. भजनाबद्दल प्रश्न आपण तुमच्या भजनात नाव ठेवीत नाही. माका विचारता बुवा बागेश्री. अरे किती वर्ष तू एकच राग आढळत तुका काय वाटतं आमका कळत नाही. आम्ही कच्च्या गुरुजी केले नाही जमत आहे एवढं हे करून दाखवू नको. त्याकीन कानपाट फोडून जा आता ना. मग असे म्हणता की आता बोलत 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 गेलो आणि त्या घरातल्या बिचाऱ्या माऊलींवर गेलो. तो म्हणता केस उगवतात आणि माझी वाट बघित असत भांडे वाळू येणारा. अरे ते केस उगवून ते कशासाठी ठेवतात त्यांना माहिती आहे. आजपासून पुढे 5 वर्षात तुझ्या टाकलेले केसच राहणार नाही. एवढा लांब लग्न गंगावन बनवूचा त्याच्यासाठी ते केस ठेवतात. अरे बोलल्या माणसाच्या काहीतरी शिस्त मर्यादा हवी की नको बरोबर की नाही. काय बोलतस तू हे बघ सगळं तर मी तुझा फेडू केले ना. पण काय हा माणूस लय भारी जबरदस्त नाथ खोळा आणि गणपती खोळा. पण बुवा मी प्रत्येक बारी घेता पहिल्या बारीपासून 2017 पासून सांगतोय. आता तो ह्या पद्धतीत तो गाता तुम्ही शेवट पण राहा. याचा नराडा शाप तोंडत नाहीला तात मी या बारीची सुपारीच बाळगेल बिदागीच घेणार नाही. हा याचे गुटकी खाण खाऊन याच्या नळी तोंडील शाप. दाखवू कुठे दाखव जीव नाही दाख. खरोखर आज मी प्रामाणिकपणे सांगते आज स्वामींना स्मरून की मी जेव्हा बारीक येऊन निघालोय बुवांचा आजोळ माझ्या गावात अमुटटला. आणि बुवांचे मामा उपसरपंच होते आमच्या गावचे. मला वाटतं 2019 मध्ये आम्ही ते बारीक केली होती बारशाची. आज त्यांच्या मामाने माका फोन केला म्हणाले बुवा माझ्या भाच्याक सांभाळून घ्यावा. या सरस्वतीवर हात ठेवून सांगतोय मी म्हटलं
दादा तुम्ही काय काळजी करू नको, आमचं झंगाटीवर मत्ता चालूच असत. म्हणजे भाच्याचे मामा किती काळजी आहे बघ. चार वेळा नाही तुझी हात जाऊ दे. पण बघा भुवाने खरोखर चांगलं अध्यात्म सांगितलं की शंकरानं समुद्र मंथन जेव्हा झालं तेव्हा शंकरानं विष कंठामध्ये साठवून ठेवलं. बरोबर की नाही? शंकरात जर विष साठवून जमलं नसतं ना तर ह्याकडे बोलवणार होते. हे लिहून घे, माका विष बचवण्याची ताकद त्याच्यात. मग कंठ बघा तिथं कंठ मग साधारण अभंग परीक्षा तोंड झालं तो कंठ सुपारी ठेवून देणार ना. अरे सुपारी ठेवची ना, सुपारी ठेवणार ना आमच्याकडे मग पान खाणार आहे. तुका सुपारी ठेवची ना माझी. बघा माणूस खोय जाऊन अरे काय स्वामींच्या पवित्र ठिकाणात तो. म्हणजे तुझी हे बघ तुझे मित्र ते आमचे आयोजक अमोल गाडीवाय ना अमित. बघा मित्रा तुमची बिस्किटा बिस्किटा काढला. माका वाटत बिस्किटा 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 काढित काय फार याच्या बिचार जातं की काय गुलाबजामून बिजार काय सगळा काढता की काय. बेकार माणूस ह्यो काय करू शकता. तुका तर हवी असते गुलाबजाम तर आमच्या रेवर सगळे तऱ्हेचे कुठं टाकी स्टॉल टाकलेलो तसऱ्या. आता मुळे पडले आमच्याकडे मोठा टाक खरोखर. बोला तू या गावाची मोठेपणा सांगितलंस बरोबर ना. या गावाची मोठेपणा सांगलं खरोखर. आपल्या गावाची आपण मोठेपणा सांगूच हवी. या गावात तू राहत खरोखर या गावाची. आणि मामांचा पण तू मामाने तुका बक्षीस दिला नाही. अरे मामांक विचार सलग 3 वर्षाची हनुमान मंदिरात मी वारी करते. 3 वर्ष गेल्या वर्षी दुर्वास गुरु आणि राजू मुंडे भाऊ होते. अरे ते मामा अनुभवने ही अशी व्यक्ती हा की ज्यांनी आतापर्यंत जवळजवळ 22,000 रुपये बुवांका बक्षिसात घालवले नसतील. आपल्या खिशातले 22,000 रुपये बुवांका बक्षिसात एवढं घालवलं अशी मामा अनुभवली व्यक्ती हा. तिच्या मामासाठी जोरदार झाले होते बघा. कारण मामा तुमच्यासारखे आज भजनप्रेमी होत अनुभवी लोक म्हणून आज आम्ही ह्या व्यासपीठावर आपली अतिशय दाबात प्रभावात असत. बस आता पुढे काय वाटतं बघा मग काय नाही. कारण बघा चांगल्यामध्ये वाईट आणि वाईटामध्ये चांगलं. बघा अयोध्या नगरी प्रभू रामचंद्राची नगरी ती अयोध्या नगरीमध्ये सीतामाईची निंदा करणारा एक माणूस त्या ठिकाणी जन्माला आला बघा. म्हणून सीतामाईला अग्निदिव्याला सामोरं जावं लागलं. आणि लंका नगरी राक्षसांची नगरी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा भक्त विभीषण जन्माला आला. आता रावणा कधी कळलाच नसला कळला नसता रामा की रावणाच्या बेंबीत तिचा प्राण आहे. जर विभीषण रामाच्या सोबतीत नसतो तर रामा राम हे त्या रावणाची मुंडकीच उडवीत राहलो असतो 10, 20, 50. पण जेव्हा विभीषणानं सांगला की रावणाचा मृत्यू त्याच्या बेंबीत बरोबर काय. म्हणून चांगल्यामध्ये वाईट आणि वाईटामध्ये चांगला अजून लक्षात ठेव. मी अजून भेटले नाही की त्या नाडण पण आपला आणि मोंड पण आपला. हा खूप काय काय बुवा बोलले आणि काय बुवा लक्ष्मी हार म्हणता घातला नि मला लक्ष्मी हार. अरे लक्ष्मी हार किती घातला ना तुका माहिती आहे तुझा स्टॉप. हा तो माका प्रेमान घातला नाही त्यांनी. तुझे तुझे मित्र होते अमित गाडी म्हणून समजू नको समजला. ठेवले अनंते तैशेची राहणे. कारण बुवांचे केस गेले तो बुवांचा विषय आहे. तो काय जर गमतीचा विषय. पण माणूस लय प्रेमळा. बुवांची मिसेस पण माझी खप म्हणजे घरचे संबंध आहेत आमचे भावासारखे माका मानता. बरोबर की नाही बुवा. मागे मी घरी गेलोय. घरी गेले तर मतलब बुवा काय गेले. बुवा काय गेले तर म्हणता अहो ते मुंबईत गेले नोकरे. हो काय म्हणतास काय. आता भजना बिजना कोण करणार. मला भजना बिजना काय गणपती तेवढी तेवढ्या पुरती. इनका मतलब आता मुंबईत जावा भजनात काय दम रवलेलो नाही. आणि सुपारी पण त्याची लहान हो. बिजागी बिजागी काहीतरी आळ घेशील माईक काढील आणि तितकेच नाही ते लगावी. सुपारी म्हणजे बिजागी. तर
म्हटलं ठीक आहे चांगला केलास, मुंबई केली तर मुंबई केली, पण बोन म्हटलं तर काय पान बिन खात खाऊच टाकला नाही काय, तर म्हणा ना तर म्हटलं का हो, तर मी म्हणत दररोज सांगते की ह्या गुटखा काय खात असता सोडून देवा, गुटखा काय खात असता सोडून देवा सोडून देवा, ते ऐकतच नाही तो, तुम्ही तरी बुवा सांगा, म्हटला प्रत्येक बारी सांगते मामा प्रत्येक बारी की बाबा ह्या सोड ह्या बरोबर नाही, आणि काय झाला मी आपलं घरात चहा पाणी घेत होतोय आणि तेवढे टीव्हीवर ऍड झाली की हे ज्या कंपनीत काम होते ती कंपनी धगावली, पन्नास लोक त्या कंपनीत कामात, टीव्हीवर बातमी उघडली होलन सोल कंपनीत पन्नास लोक कामात, एकूण पन्नास धगवले एकच वाचलो, वहिनी म्हणता काय आमच्याचा खरा नाही काय, बघा तरी बुवा फोन बिल लावतो हे तो फोन बिन काय लागो ना, आता एकोणपन्नास मेले म्हटलं तर ह्यो रवळ थोडी असणार, त्याच्यावरती केस धगवलेलं म्हणजे काय पुढचा धगवता बाकीच नाही, तर ते एकोणपन्नास मेल्यानंतर काय करणार, एकोणपन्नास हे सुद्धा गेलो असणार असा त्या विचार माऊलीचं मत झाला, हो माऊलीचं मत झाल्यानंतर हे तो फोडलो, अगो म्हणलो आमच्या कंपनी आग लागली एकोणपन्नास मेले मी एकटोच वाचलो, वहिनी म्हणता खरोखर त्या महादेश्वराचे आभार, खरोखर तुम्ही वाचा पण तुम्ही म्हणाले वाचलाच कसे, अगो म्हणता तू नेहमी सांगायचं गावात असताना गुटखा सोडा गुटखा सोडा, तात गुटखा खाल्याने थुकोक बाहेर गेलोय आणि कंपनी धगावली, कंपनी धगावली आणि मी वाचलोय, तेवढे टीव्हीवर बातमी चालू होती की जे एकोणपन्नास मेले त्यांना कंपनी 10,000,000 रुपये देणार, वहिनी लगेच यांना फोन लागला म्हणून फटके कसो कशा थुको बाहेर गेलास, म्हणजे हे वाचलं मेलो असतो तर 10,000,000 मिळाले असते, तुला काय वाटत वाईट काय बोलले का, बघ कशी खाट घालते असते असते, तुला काय वाटत पब्लिक थांबलं पाहिजे बुवा, त्यांना जरा मनोरंजन हवं बरोबर की ना, आणि बुवांच्या मंडळीत तू आता काय येतो होय बसलो होतो बघा थांब थांब जरा, तू माझा मित्र विवेक विवेक खरं तो आता फार मागाशी हसतात आहेस ना, अरे लगीन केलं आमका बोलवलं ना, तू कशा त्या मासा खात आणलं, हा जरा काळी वेळ वाजवा गेलो नाही ना त्याच्यासाठी ना, आंबे काढणीचा सीझन चालू आणि तो कलमर करणारा एक्सपर्ट असा मला समजला, बरोबर बुवांची मंडळी पण माझा जेव्हा लग्न झाला तेव्हा सगळे हे मंडळी बुवांची इली होती आणि खरोखर महादेश्वर प्रसादित भजन मंडळाच्या वतीनं 501 रुपयाचं मला पाकिट दिलं नव्हतं, एवढे आमचे घरचे संबंध बुवांची मंडळी सगळे मोहन भाऊ वगैरे बंटी बिंटी खरोखर चांगली माणसं, पण रोज वासाडा त्यांच्यात एक रुपावर घेऊया रुपाचा अभंग घेऊया, कारण काय माहितीये काय की हे जग पूर्वीचं जग होतं बघा, आपले आजी आजोबा पंजोबा त्यांच्या वेळीचं जग बघा आणि आताचं जग बघा, कारण आता ही तरुण जी पिढी आपल्या वयाची ती बहुतेक पिढी व्यसनाच्या हारी चालली आहे बरोबर ना, पूर्वी तुमका जर 5-25 माणसाचा कुटुंब असला तर एकाच कोणतरी दारू खाणार असायचं किंवा तंबाखू सिगरेट बिगरेट वाढले, आता बघ तर 10 लोक असले त्याच्यातले 7-8 असतातच बरोबर, काय काय ठिकाणी अशी परिस्थिती आहे बुवा हे की भीषण परिस्थिती आहे, तेव्हा तू आता काय खात असता भावाच्या नात्याने दुकानात सोड आणि असं खोकण मारणार लास पर्यंत, विवेक आता सोडून दे विवेक रात गई बात गई विवेक बाहेर गेला ना सपलो त्याचा विषय, बघा कदम पाटील पांचाळ खोपकर बुवा ह्या पंचरत्नांनी जी भजन केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बुवा आज आपण हा भजनाचा वारसा जपतोय बरोबर की नाही, कशा हात तुझे कापतात काय लिहून येणार आणि काय बोलणार, मग सांगता किती ओय तुझे पुढ्यात, अरे माझ्या ओय पुढे होतात ना, मग तू व्हायचं काय लिहून घेत तेवढंच घेते तुझे वासाडी पडली अकले, हा तर कदम पाटील पांचाळ खोपकर बुवांनी जी भजन केली बुवा त्यांचे विचार या ठिकाणी आपण जपले पाहिजे, त्यांचे संस्कार जपले पाहिजे, आमचे माणिक बुवांचे नाड्यांचे खरोखर माऊली तुमचे मनापासून आभार व्यक्त करू, आमचे गुरुबंधू होते एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा, आमच्या कदम यांची ताकद समजला, हा जैसे थे आणि म्हणता नितेश बाईत खय तू खय असणार पडेल कॅन्टीन शिवाय
बघूचं तेव्हा तू पडेल कॅन्टीन. अरे पडेल कॅन्टीन म्हणजे बाजार आता म्हणतात दाखवते म्हणतात तुका. तू काय दाखवणार माका? दात तुझ्या ढ्यात आ माझ्याकडे. तू मका काय दाखवणार? दात तुझे तसे माझे, फक्त केस नाहीत. काय मामा? हा आता एवढा औषध पुढे पुरेसा. गाणं म्हणतो या ठिकाणी बघा. तुम्ही कोणी जाऊ नको मात्र विके भाऊ, जरी तुमचा वाडा लांब असला तरी जाऊ नको. कारण का याची अर्धी काड घातले अर्धी गजरात घाल ना. Thank you.
I'm gonna go to the hospital.